खेड्यातली मुलगी मैत्रिणीला विचारते तीन दिवसापूर्वी एका पोरानं व्हॉट्सॲपवर स्टेटस टाकले आय एम स्लीपिंग तीन दिवस झाले अजून स्टेटस बदललं नाही मेलं तर नसेल ना ग <laughs> मोठी प्रेत यात्रा जात असते रहदारी थांबलेली असते एक जण उत्सुकतेने बाजूच्या पुणेकरास विचारतो कोण गेले आहे पुणेकर कल्पना नाही बहुतेक तिरडीवरचा माणूस गेला असावा <laughs> जगातले सर्वात निरागस चार चेहरे झोपलेले बाळ आईवडिलांसमोर बसलेला आपला मित्र सुट्टीसाठी अर्ज करणारा एम्प्लॉई आणि बायकोला न सांगता मित्रांबरोबर पार्टी करून आलेला नवरा <laughs> <laughs> एकदा गावात तलाट्याच्या माग कुत्रा लागतो तलाठी सगळ्या गावातून पडून आल्यावर एका झाडावर चरतो आणि म्हणतो साल्या तुझ्याकडं गुंठावर जरी जमीन असती ना मग तुला समजलं असतं की कुणाशी पंगा घेतलाय तू <laughs> <laughs> गुरुजी बंड्या मला सांग जर तीस जणांना एक बाग साफ करायला पंधरा दिवस लागतात तर पंधरा जणांना किती दिवस लागतील बंड्या पण गुरुजी मला सांगा एकदा साफ केलेली बाग परत कशाला साफ करायची द्या की त्या पंधरा जणांना आराम <laughs> मास्तर बंड्या सांग बघू याहूचा शोध कुणी लावला बंड्या सर शम्मी कपूरने मास्तर ओरडत जंगलात पळाले महिला डॉक्टर मला तपासण्यापूर्वी एक करा बाहेर जी नर्स आहे तिला आत बोलवा पाहू डॉक्टर तुमचा माझ्यावर विश्वास नाही का महिला तुमच्यावर तर आहे पण नर्सच्या अवतीभोवती रेंगाळणाऱ्या या माझ्या नवऱ्यावर माझा विश्वास नाही नवरा संध्याकाळी उदास होऊन घरी आला बायको काय झाले हो नवरा आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग पडली सर्व लोक मरून गेले बायको अरे देवा मग तुम्ही कसे वाचलात नवरा मी सिगारेट मारायला बाहेर गेलो होतो बायको देवानेच बुद्धी दिली हो तुम्हाला थोड्या वेळा टी व्हीवर न्यूज आली की मेलेल्यांच्या नातेवाईकांना एक एक करोड मिळणार आहे बायको रागात देव जाणी ही सिगारेटची सवय कधी जाईल नवरा अजून पण बेशुद्ध आहे